नमस्कार, मी भाग्यश्री पाटील। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आपण मार्केटची तयारी केली तर मार्केटच्या तयारीमध्ये आपण सकाळी ॲक्सिस बँकेमध्ये बेन कॅपिटलवाले जो त्यांचा स्टेक विकणार होते त्या संबंधातलं ब्लॉक डील किंवा बल्क डील पाहिलं होतं। त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलंही होतं की मार्केटचा श्रीगणेशामध्ये भाग 42 तुम्ही बघा। तर आता या ब्लॉक डीलवरनं तुम्हाला काय समजलं की या ब्लॉक डीलला मागणी किती आहे? मागणी असल्यानंतर ते ब्लॉक डील झाल्यावर तो शेअर वाढला का? तर आज ब्लॉक डीलनंतर शेअर वाढला नाही। म्हणजे काय? तर शेअरची किंमत टॉपला गेली आहे म्हणून त्यांनी त्यांचा स्टेक काही विकला का? अशी एक शक्यता या ठिकाणी निर्माण होते। दुसरं, धनुका ॲग्रीनी बायबॅक जाहीर केला आहे। या बायबॅकच्या संबंधात माझ्या ब्लॉगमध्ये अनुक्रमणिकेमध्ये बायबॅक या शीर्षकाखाली तुम्हाला वाचायला मिळेल। आणि त्याचप्रमाणे मार्केटचा श्रीगणेशामध्ये तुम्हाला भाग 148 हा बायबॅकवर आहे तोही मिळेल। किंवा माझ्या पुस्तकातसुद्धा बायबॅकवर मी आर्टिकल दिला आहे। धनुकाने बायबॅक जाहीर केला आहे 850 रुपयांनी ते बायबॅक करणार आहेत। 10 लाख शेअर्स बायबॅक केले जातील। 85 कोटी रुपये बायबॅकसाठी खर्च करणार आहे आणि 18 नोव्हेंबर ही बायबॅकची रेकॉर्ड डेट आहे। आज विक्रीचे आकडे आले तर जेव्हा एस्कॉर्ट्सचे आकडे आले त्यावेळेला वाटलं होतं की ट्रॅक्टर विक्रीचे आकडे का बाबा चांगले नाही आहेत, पण तसं काही दिसलं नाही। महिंद्रा अँड महिंद्राच्या ट्रॅक्टर विक्री वाढली पण VST टीलर्स अँड ट्रॅक्टर्स यांची विक्री कमी झाली। मारुतीवर पण आज दबावच होता। अशोक लेलँडची मात्र विक्री चांगली झाली तर काही शेअर्स मारुती आणि एस्कॉर्ट्स हे शेअर्स आज दबावाखाली ट्रेड करत होते। इथेनॉलची किंमत मंत्रिमंडळ वाढवणार आहे तर आज बलरामपूर चिनीचा शेअरही तेजीत होता। तर पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला साखरेच्या शेअरकडे किंवा जे शेअर इथेनॉलचं उत्पादन ज्या कंपन्या करतात अशा कंपन्यांकडे आपल्याला लक्ष देता येईल। ओपेक आजपासून 2 मिलियन बॅरल्स पर डे एवढं उत्पादन कमी करणार आहे। त्यामुळे सकाळी 92 रुपयावर जे क्रूड होतं ते नंतर 94 जाऊन पोहोचलं। त्याप्रमाणे ONGCच्या शेअरमध्ये तर वाढ झालीच होती। त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग PMI 1.55 एवढा आला तर यावेळेचं GST कलेक्शन चांगलं होणार हे आपल्याला माहीत झालं होतं। कारण ई वे बिलामधून जे कलेक्शन होतं ते चांगल्या पद्धतीचं होतं, त्यामुळे यावेळेला GST कलेक्शन 1.52 लाख कोटी एवढं झालं। RBI डिजिटल रुपयाची ट्रायल घेणारे 8 बँका यामध्ये भाग घेतील। नायकाचे रिझल्ट्स चांगले आले तर व्होल्टाचे रिझल्ट्स खराब आले। आता नायकाच्या बाबतीत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की एकदम बाबा या 2-3 दिवसात काय झालं की नायकाचा शेअर जवळजवळ 200 ते 250 रुपये वाढला। तर त्यांनी जी रेकॉर्ड डेट बदलली ती त्याला प्रमुख कारण आहे। की रेकॉर्ड डेट बदलल्यामुळे ज्या लोकांकडे ते शेअर लॉक इन पिरियड संपला म्हणून विकणार होते ते कदाचित विकणार नाही तेवढे शेअर, कारण
बोनसचा फायदा थांबलेकर त्यांना मिळू शकतो आणि म्हणून कदाचित नायकाचा शेअर 200 ते 250 रुपये वाढला असण्याची शक्यता आहे. आणि आज तुम्हाला एक गोष्ट निरीक्षणात आली असेल की गेले 2 दिवस मार्केट वाढत आहे पण ॲडव्हान्स डिक्लाईन रेशो मात्र तेवढा चांगला दिसत नाही. आणि दुसरं, आज बँक निफ्टीसुद्धा मार्केट सरता सरता मंदीत गेला होता, त्यामुळे ही सावधगिरी बाळगण्याचा हा टाईम आहे. आणि आता कोणतेही शेअर अचानक वाढायला सुरुवात होणं, वरची सर्किटं लागणं, धुवाधार एखाद्या शेअरमध्ये खरेदी होणं आणि आपली फसगत होणं, या गोष्टी मार्केट तेजीत आलं की सुरू होतात आणि मग लोक अशा ठिकाणी फसतात. तर त्याऐवजी तुमच्याकडे जे कमकुवत शेअर असतील पोर्टफोलिओमधले ते काही विकले जात आहेत का असा प्रयत्न करावा. आणि पार्शियल प्रॉफिट बुकिंग कधीही चांगलं की तिथे प्रॉफिट दिसत असण्यापेक्षा काही प्रमाणात तुम्ही पदरात प्रॉफिट पाडून घ्यावं एवढी माझी विनंती आहे. कदाचित असं होईल की तुम्ही 100 रुपयाला विकल्यानंतर त्याचा भाव 103 रुपये 104 रुपये होऊ शकतो, पण 100 रुपये असलेला भाव नंतर 80 रुपये झाल्यावर रडत बसण्याची मात्र पाळी येऊ नये. म्हणून हे माझी कळकळीची विनंती आहे, असं लक्षात घ्या. आणि कमकुवत शेअरमधून शक्यतो बाहेर पडा आणि ते पैसे तुम्ही बाजूला ठेवा विकून आलेले. आणि त्या विकून आलेल्या पैशाची पाहिजे तर आता व्याजाचा दर वाढतो आहे, फिक्स डिपॉझिट रिसीट करून ठेवा आणि मग ज्या वेळेला मार्केट पडेल तेव्हा त्याच पैशामध्ये तुम्हाला चांगले शेअर खरेदी करता येऊ शकतील. बाकीच्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये वाचायला मिळू शकतील. नमस्ते.